अतिशय दुःखदायक घटना जिल्हा रुग्णालयामध्ये झाली। हे सगळं भावनाशून्य संवेदनाशून्य कर्मचाऱ्यांचं प्रशासनाचं आणि शासनाचं फार मोठं या ठिकाणी हात आहे। यांनी जाणून बुजून यांनी हे सगळं केलेलं आहे, कारण दवाखान्यामध्ये ज्या सोयी सवलती पाहिजेत त्या सोयी सवलती आजही या ठिकाणी उपलब्ध नाहीत। भंडारा हे जे रुग्णालय आहे, या रुग्णालयामध्ये मध्य प्रदेशचे लोक येतात, नागपूरचे लोक येतात, संपूर्ण विदर्भातील आणि महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी येतात। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं या ठिकाणी रुग्णालय रुग्णालयामध्ये पेशंटची संख्या जास्त असते, परंतु कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी गैरसोय आहे। सगळ्यात प्रकारच्या या ठिकाणी जे लहान लहान बालक मरण पावले आहेत त्यांना 10 लाख रुपयाचं त्यांनी अनुग्रह अनुदान द्यायलाच पाहिजे आणि ते ताबडतोब द्यायला पाहिजे, कारण जे जे बालक मरण पावलेले आहेत त्या सगळे गरीब लोक आहेत आणि ह्या गरीब लोकांना जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर ते 10 लाखाची आर्थिक मदत शासनाने दिली पाहिजे।